मी कुणाच्या लायकीबद्दल बोललोच नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्यावरचा आरोप फेटाळून लावलेला आहे. खराडीच्या सभेत लायकीसंदर्भात बोललोच नाही असं ते म्हणतायत. लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं असं जरांगेंचं वक्तव्य होतं. पण जरांगे यांनी आपल्या वक्तव्यावरून आता घुमजाव केलाय. मी असं बोललोच नाही असं मनोज जरांगे पाटील आता म्हणतायत. लायकी नसताना त्यांच्या हाताखाली काम करावं लागलं असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं होतं. या विधानानंतर जरांगे पाटलांवर टीका सुद्धा करण्यात आली आणि नेमक्या या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी आता उत्तर दिलेलं आहे. कुणाच्या लायकी संदर्भात मी बोललोच नाही असं म्हणत जरांगे यांनी आरोप फेटाळले. आम्ही हुशार असतानाही ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली आमच्याला काम करायची वेळ आली. आम्ही कुणाची बरोबरी करावी इच्छित नाही, पण आम्ही कशात कमी नाहीत. आम्ही रात्रंदिवस अभ्यास करून आमच्या बुद्धीची प्रचिती आम्ही राज्याला आणि देशाला दाखवली. पण या आरक्षणापायी आमच्या लेकरांचे मुर्दे पडायला लागले, त्या वेदना आता आम्हाला सहन होत नाहीत. लायकी नसलेल्या लोकांच्या मी असं कुठं बोललो? लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करायला लागतं नाही असं बोललो. आणि बोललो असलं तर मी परत बघतो कोणाविषयी बोललो ध्यानात येईन मग मला. हां, पण मी शक्यतो म्हणजे लय हुशारीने दाखवत, पण चुकीचं शक्यतो स्टेटमेंट करतच नाही. मी सगळं मान मर्यादा राखूनच बोलतो. शक्यतो म्हणलो असेल तर मी ते शोधतो, मग त्याच पद्धतीचा त्याच लायकीचा असेल त्याला म्हणलो असेल. समावेशक नाही म्हणू शकत मी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.